सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। मुंबई गोवा महामार्ग कामामुळे विस्थापित झालेल्या ओरोस येथील दुकानदारांनी सिंधुदुर्ग नगरी प्राधिकरणाकडे व्यापारी संकुलाची मागणी केली होती, मात्र 17 महिने उलटून गेले तरी प्रशासनाने कागदोपत्री सोपस्कार सुद्धा पूर्ण केले नाही। यामुळे व्यापारी संघटनेने 1 जुलैला आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, मात्र अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी मागण्या पूर्ण करणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित केलं असल्याचं व्यापारी संघटना अध्यक्ष महेश पारकर यांनी सांगितले। सिंधुदुर्ग शहर व्यापारी संघातर्फे 24 तारीखला माननीय कलेक्टर साहेबांना जे निवेदन देण्यात आलं होतं त्या निवेदनामध्ये पार्श्वभूमी अशी होती की ओरोस मुख्यालयातले जे विस्थापित व्यापारी आहे त्या विस्थापित व्यापाऱ्यांना कुठेतरी परमनंट सोय त्यांची होवी ह्यासाठी हे आंदोलन होतं। आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आज 24 तारीखला आपण कलेक्टर साहेबांना 8 दिवसाची मुदत दिली की 1 तारीखपर्यंत आमच्या मागण्यांचा योग्य विचार करावा, नसेल तर उपोषणाला बसण्याची आम्ही सिंधुदुर्ग शहर व्यापारी संघातर्फे निवेदन दिलं होतं। त्यामध्ये आज माननीय उपजिल्हाधिकारी यांनी आज सिंधुदुर्ग शहर व्यापारी संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलून घेऊन ज्या शंका होत्या ज्या त्याच्यामध्ये पूर्तता करायची होती गोष्टींची ती सगळी पूर्तता आपण येणाऱ्या 8-15 दिवसांमध्ये करतो। आणि जी कारवाई करायची असेल जी पुढच्या बांधकामासंदर्भात किंवा व्यापाऱ्यांच्या संकुलासंदर्भात त्याची लवकरात लवकर पूर्तता करून निवडणुकीच्या पूर्वी किंवा आचारसंहितेच्या पूर्वी ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून आपल्या संपूर्ण सर्व व्यापाऱ्यांना एक हक्काची जागा हक्काचे संकुल मिळण्यासाठी प्रयत्न आम्ही पण प्रयत्नात आहोत अशी माननीय उपजिल्हाधिकारी जोशी साहेबांनी आम्हाला खात्री दिल्यामुळे आज सिंधुदुर्ग शहर व्यापारी संघाच्या माध्यमातून जे आपण 1 तारीखचं उपोषणाचं निवेदन दिलेलं होतं ते निवेदन आपण स्थगित करतो। आणि ह्या पुढच्या कार्यासाठी आम्ही सर्व व्यापारी संघ हा प्रशासनाच्या पाठीशी आहे आणि लवकरात लवकर ते मार्गी लावे हीच आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। नाही नक्कीच या ठिकाणी आता बरेचसे हायवेत विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांची इथे व्यवसाय करताना खूप दमछाक होते, या पार्श्वभूमीवर आम्ही वेळोवेळी पालकमंत्री महोदय असतील किंवा आमदार खासदार यांच्या माध्यमातून पाठपुरावा केलाच, परंतु प्रशासनाने पण ह्याच्यापूर्वी ज्या पद्धतीने आश्वासन दिले ती थोडी पूर्तता झाली नव्हती, परंतु आत्ता प्रशासनाचा पण त्यावरती कटाक्षाने लक्ष आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी त्यांच्याशी पाठपुरावा करून ह्या काम लवकरात लवकर जलद गतीने कसं पूर्ण होईल ह्याच्यापाठी आम्ही सहकार्य करू त्यांना। नाही ओरोस सिंधुदुर्गली शहर नगरपंचायतचा जो विषय आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांसाहेबांकडे मागच्या गेल्या 2016-17 त्याचा पाठपुरावा करून प्राथमिक नोटिफिकेशन ही झालेलं आहे, परंतु काही त्रुटी राहिल्यामुळे त्या तो प्रस्ताव तिथे रखडला गेला, परंतु येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ओरोस नगरपंचायतचा विषय मार्गी लागेल आणि ओरोस ही भविष्यातली नगरपंचायत म्हणून अस्तित्वात येईल। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।